अग आहेस कुठे तू? किती दिवस झाले, आपलं बोलणं सुद्धा झालं नाही काही. नाही अग, असं काही नाहीये, जरा अभ्यासातच अडकले होते. अमृता, मला माहितीये तुला तुझ्या आईची आठवणी येत असणार. नरसिंहाचं मी इतक्या घाईघाईने लग्न करतेय, त्याच्याबद्दल तुझं रागत नाहीये ना बाळा माझ्यावर? नाही, मी समजू शकते का आत्याजी, मला अजिबात राग नाही आलाय. काय गं, गेला का तो जाखडचा माणूस? हो, हे पेपर्स. चला, एका कर्जातून तर मुक्त झालो. आई, वाकनी साहेबांचा फोन आला होता. आज लग्नाची बोलणी करण्याकरता संध्याकाळी किल्लेदारांच्या घरी जायचंय. बाबा, तुम्ही कुठे बाहेर जाऊ नका, आज संध्याकाळी आपल्याला जायचंय. छान आहे हो मुलगी तुमची, चालस आहे अगदी. हो, आमची अनुजा कितीही मोठी झाली ना तरी तशीच राहील. आमच्या ताईचे आणि भाऊजींचे तसे संस्कारच आहेत ना तिच्यावर. तुझी मुलगी तशी वयाने लहान आहे, काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. अहो, सांभाळून कशाला घ्यायला हवं, समंजस चांगली. ते लग्न कसं करायचं याच्याबद्दल तुमच्या मनात काही असेल आधी कळलं तर. तुमची मोठी मुलगी बोलण्यात जरा जास्तच पटाईत दिसते. हा, अगं बोलू दे ग, तिच्या पुढाकारात इस्त झालंय ना सगळं, बोलू दे ना तिला. कर्वे, फारसा गाजावाजा न करता अगदी छोटे खाने समारंभ करूया. आपली मोजकीच माणसं बोलवूया, नाही का? हो आत्या बाई, मी गुरुजींना सांगून एक मुहूर्त बघितलाय. येत्या 5 तारखेलाच चांगला मुहूर्त आहे, तेव्हाच लग्न करून टाकूयात ना. आणि समारंभ आपल्या घरातच होईल. इथे? हा, म्हणजे आपलीच माणसं आहेत तर मग आपल्याच घरात होऊन जाऊ देत. बाकीची व्यवस्था वाकणीच बघतील ना. बर, मग तू म्हणत असेल तर तसं करू. सला माझी भोळी बाबडी पोर ग, तिला त्या राजकारणाच्या दावणीला बांधलंस ग तू? तिच तिकडे काय होय, नवीन घरात जाणार आहे ती, तिचं तिकडे काय याचा विचार केलाय का तू? भाऊजी तस, तू गप्प बस. बाबा, गप्प बस. बाबा हे बघा, ऐका माझं. दारू प्यायला म्हणून म्हणत नाहीये. केशव, मी केसाने गळा कापलाय माझा, केसाने. असं काही नाहीये भाऊजी. हे सगळं लग्नाचं नाटक जरी आपण करत असलो तरी त्यांना सांगा या गोष्टी गुप्त ठेवायच्यात. बाहेर कोणालाही याविषयी काहीही कळता कामा नये. जे काही आहे ते आपल्या दोन कुटुंबांमध्येच राहायला हवं. हो साहेब, मी त्यांना तशी कल्पना देऊन ठेवलेली आहे. हे प्रकरण 4 भिंतीच्या आतच राहील. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. लग्नाची जी खरेदी आहे ती तुम्हालाच करावी लागेल. हो, म्हणजे अर्थातच आमच्याकडच्या खरेदीचा खर्च आम्ही तुमच्यावर टाकतच नाही आहोत. तुमच्या खरेदीचं नाही, मी आमच्या खरेदीचं म्हणते. म्हणजे लग्नासाठी लागणाऱ्या साड्या, दागिने, जे काही लागेल सामान, ते सगळंच. अस्मिता, हे अचानक असं बोलणं म्हणजे? आपलं आधीच असं ठरलंय ना की ह्या लग्नाची कुठेही वाच्यता होणार नाही किंवा गाजावाजा होणार नाही. आणि तुम्हाला माहितीये ना की आम्ही कुठे राहत होतो. म्हणजे आमच्या घरात साधं कोणी शिंकलं ना तरी सुद्धा शेजाऱ्या पाजाऱ्यांना लगेच कळतं. अशा ठिकाणी जर आम्ही सगळ्या बायका बाजारात उतरून खरेदीला गेलो आणि पिशव्या भरून घरी घेऊन आलो तर लोकांना उगीच चर्चा करायला वाव मिळेल. अच्छा, असं म्हणताय का? ठीक आहे, मी तशी व्यवस्था करतो.